नमस्कार। बीसीएन न्यूज के स्पेशल रिपोर्ट में मैं क्षितिजा आप सभी का स्वागत करती हूँ। देश के राष्ट्रपिता महात्मा गांधी का जब भी नाम आता है तो हमें उनके साथ ही उनका चरखा भी याद आता है। नागपुर के रहने वाले जयंत तांदुलकर ने देश का सबसे छोटा चरखा बनाने का कीर्तिमान अपने नाम दर्ज किया है। आइए डालते एक नजर। यह चरखा इतना छोटा है कि आपको इसे देखने के लिए मैग्नीफाइंग ग्लास की जरूरत पड़ती है। यह चरखा वैसे ही काम करता है जैसे एक बड़ा चरखा काम करता है। इस चरखे से धागा भी बनाया जा सकता है। इस चरखे की लंबाई 3.20 मिलीमीटर और चौड़ाई 2.68 मिलीमीटर है, तो ऊंचाई 3.6 मिलीमीटर है और इसका वजन 40 मिलीग्राम है। यह चरखा देश के सबसे छोटा चरखा है और इसका नाम लिम्का बुक में दर्ज किया गया है। तांदुलकर ने चरखे को मात्र 8 घंटे में बनवाया है। वैसे तो जयंत अब उससे भी छोटा चरखा बना चुके हैं। इस चरखे की लंबाई 2.94 मिलीमीटर और चौड़ाई 2.40 मिलीमीटर है और इसकी ऊंचाई 2.74 मिलीमीटर। इसका वजन 30 मिलीग्राम है, जिसका नाम वो गिनीज बुक में दर्ज करवाना चाहते है। माझं नाव जयंत तांदुळकर आहे आणि मी लहानपणापासून ह्या सर्व कलाकृती मी लाकडाच्या कलाकृती बनवायचं, म्हणजे ॲक्च्युली जे खेळणे बनवायचं आम्ही, त्यातूनच ह्या लाकडाच्या कलाकृती बनवायचा एक छंद मला लागला। यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती बनवल्या, जसे टांगा, सोफा सेट, काय म्हणते, छकडा, रेंगी, बंडी, असे वेगवेगळे छोटे छोटे जे ग्रामीण भागातले वाहतुकीचे साधनं होते ते मी बनवलेले आहे। सोबतच मी एक बाटलीच्या आतमधल्या पण कलाकृती बनवलेल्या आहे आणि एक आता एवढ्यातच मी एक एकदम लघु आकाराचा चरखा बनवला आहे, जो की जो लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड 2023 त्याची एंट्री म्हणजे दर्ज झालेला आहे। तो त्याचा मेजरमेंट आहे 3.20 मिलीमीटर, त्याची लेंथ आहे, विड्थ आहे 2.68 मिलीमीटर आणि हाईट आहे 3.06 मिलीमीटर आणि त्याचं वजन आहे 0.04 ग्राम, म्हणजे 40 मिलीग्राम। आणि हा एवढा छोटा चरखा असूनसुद्धा हा पूर्णपणे कार्यरत चरखा आहे। याकरता मी स्टील वायर, लाकडाच्या छोट्या छोट्या स्टिक आणि कॉटन थ्रेड याचा वापर केला। सोबतच याहीपेक्षा मी लहान एक चरखा बनवलेला आहे, ज्याची लेंथ आहे 2.94 मिलीमीटर, विड्थ आहे 2.40 मिलीमीटर आणि हाईट आहे 2.74 मिलीमीटर आणि वजन आहे 0.03 ग्राम, म्हणजे 30 मिलीग्राम। एवढा लहान तो चरखा असूनसुद्धा तोसुद्धा कार्यरत चरखा आहे आणि त्यावर पण सूत कापता येतं। चरखा बनवण्याचा संकल्प म्हणजे एक असं झालं आहे की आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर स्वतंत्रच्या आंदोलनात चरखा हे प्रमुख शस्त्र म्हणून त्यांनी त्याचा उपयोग केला होता आणि या चरख्याच्या माध्यमातूनच त्यांनी एक स्वदेशीचा नारा दिला आणि आत्मनिर्भर भारताचा एक त्यांनी पाया ठेवला। सध्याच्या काळात आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी सुद्धा आत्मनिर्भर भारताचा एक संकल्प ठेवला आहे जनतेसमोर आणि त्यातून एक स्वदेशी कांते आत्मनिर्भर भारताचा संकल्प ठेवला आणि त्यातून एक रोजगाराची निर्मिती व्हावी या उद्देशातून त्यांनी कार्य केलं। तर मलासुद्धा एक ह्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेशी जुडलेलं जे एक शस्त्र होतं चरखा, याला कुठेतरी एक सूक्ष्म स्वरूपात एक त्याला एक बनवावं असं मला एक संकल्पना आली आणि मीसुद्धा एक लहानात लहान एक चरखा बनवायचा एक प्रयत्न केला। सुरुवातीला मी छोटे छोटे एक मॉडेल बनवले, परंतु पुढे पुढे जाऊन मग मी एकदम सूक्ष्म आकाराचा चरखा बनवला आहे। ह्या चरखेची नोंद 2021 इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली, 2022 एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालेली आहे आणि 2023 लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालेली आहे। जयंत तांदुलकर को ऐसी कई छोटी छोटी वस्तु बनाने का शौक है। जयंत कहते हैं कि ये शौक उनको बचपन से ही था। वो शौक इतना बढ़ गया कि जयंत ने अनेक वस्तु बना दिए। जयंत कहते हैं कि वो ये सब चीजें शौकिया तौर पर बनाते हैं, ना कि बेचने के लिए।
तांदुलकर के मन में चरखा बनाने की प्रेरणा भारत के प्रधानमंत्री से मिली है। जैसे देश की आजादी के समय महात्मा गांधी ने स्वदेशी का नारा देकर चरखे पर सूत कातना शुरू कर आत्मनिर्भर बनने को कहा था, वैसे ही वर्तमान में प्रधानमंत्री ने भी आत्मनिर्भर बनने को कहा है। कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज, नागपुर। तो आज के स्पेशल रिपोर्ट में वक्त चला है यही रुकने का। ताज़ा खबरों से रूबरू होने के लिए आप देखते रहिए BCN न्यूज़। नमस्कार।